करतात की पंतप्रधानांना देशाची किती सेवा आहे, त्यांचा परिवार आहे, पण ज्या गोळ्या तुम्ही कंबर दुखती म्हणून घेता ना, त्या गोळीवर 18% GST सरकार घेते आणि याची कुठच उत्तर द्यायची नाही सरकारला. म्हणून आज बघा, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. संजय भाऊ, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायला मुख्यमंत्री चालले नाही. मी डमी उमेदवार म्हणतो ते उग म्हणत नाही. मुख्यमंत्री आलेच नाही आणि बापू दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मी काय सभा घ्यायचो नाही, मी फक्त रोड शो करून जाईल असं नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हे सांगण्याचं फार महत्वाचं कारण आहे भावांनो, जो आपल्या पाण्याशी संबंधित प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या वतीनं केवळ शिरूर लोकसभा मतदार, केवळ शिरूर तालुका नाही, आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका, खेड तालुका एवढंच नाही तर 13 लोकसभा मतदारसंघांच्या वतीनं मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारू इच्छितो की तुम्ही 2014 निवडणुकीत आश्वासन दिलं होतं लोकसभेच्या, तुम्ही 2014 विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की टाटा कोयनेच्या प्रकल्पामध्ये असलेलं 46 TMC पाणी